खुलताबाद तालुक्यातील येथील बेपत्ता असलेले सोनोने विहिरीत मृदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या बाबतीत पोलीस सूत्रानुसार मिळालेली माहिती अशी की बाजारसावंगी येथील वसंत सोनोने हा शेतकरी दोन नोव्हेंबर रोजी पासून बेपत्ता होता त्याचा भाऊ आणि इतरांनी चोरीकडे शोध घेतला असता मिळून आला नसल्यामुळे कैलास सोनोने यांनी शनिवारी चार नोव्हेंबर रोजी बाजार पोलीस चौकी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती चोहीकडे शोध घेत असताना त्यांच्या स्वतःच्या शेतातील गट नंबर सातशे छप्पन मधील विहिरीत दिनांक चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वसंतचे प्रेत तरंगताना दिसून आले ही माहिती पोलीस पाटील कारभारी नरवडे यांनी बाजार पोलीस चौकीस दिली जमादार संजय सपकाळ संतोष भालेराव संतोष पुंड आणि इतरांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत विहीर बाहेर काढले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देलफर अंजुम डॉक्टर पालकर यांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईक यांच्या ताब्यात दिले यानंतर त्यांच्यावर रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले वसंत यांच्या मागे पत्नी पत्नी दोन मुले आई भाऊ असा परिवार आहे सय्यदलाल यमसे न्यूज बाजार सावंगी खुलताबाद